कमिटी बॉक्स मध्ये जॉईन झालेले डॉक्टर सिद्दीकी आपण पाहतायत. कौसागाव चॅम्पियन्स ट्रॉफी 2023 हे पर्व दुसरं आहे आणि हे दुसरं पर्व देखील तितक्याच दिमागदार पद्धतीने साजरं केलं जाते. बाळासाहेबांचा आशीर्वाद, ओमकारजी शेट्टे यांची साथ खूप चांगली मिळाले आणि ही स्पर्धा मात्र उत्तरोत्तर प्रगती करताना पाहायला मिळते. आणि पाहूया आता पहिला सामना तर जिंकलेला आहे किस्मत बॅक या संघाने, नावातच नशीब होतं. आणि त्यांनी मात्र मोठा वनवास भोगला होता आणि एक पुनरागमन केलं आणि ते दणक्यात पुनरागमन केलं. काय म्हणाल सिद्दीक सर आमच्या सोबत आहेत, सिद्दीकजी काय म्हणाल या परिसराबद्दल, एकंदरीत क्रिकेटबद्दल आणि या टुर्नामेंट बद्दल तुमचा अनुभव आतापर्यंत कसा राहिलाय? तो थँक यू मनीष जी. कौसागाव चॅम्पियन्स ट्रॉफी सीजन 2 में पहुंच चुका है. सीजन 1 की जब शुरुआत हुई थी, इस टूर्नामेंट को एक छोटे से टूर्नामेंट के रूप में देखा जा रहा था, लेकिन सीजन 1 के सक्सेस के बाद जब सीजन 2 का अनाउंसमेंट हुआ, उसके बाद चारों तरफ मुंब्रा की गलियों में, कूचों में एक ही चर्चा चल रही थी कि कौसागाव चैंपियंस ट्रॉफी कौन सी टीम जीतेगी, कौन सी टीमें पार्टिसिपेट करेगी और किस तरह का वो टूर्नामेंट होगा. तो बिल्कुल ये टूर्नामेंट के सक्सेस की एक बहुत बड़ी निशानी है कि आप देख सकते हो दर्शकों की संख्या अब जैसे ही जैसे मैच बढ़ेगा, आज दोपहर के सत्र में जैसे ही मैच पहुंचेगा, शाम के वक्त में जैसे ही मैच पहुंचेगा, दर्शकों की संख्या यहाँ पर बढ़ती हुई नजर आएगी. और साथ ही साथ यूट्यूब पर भी लाइव जो लोग दर्शक हमारे साथ जुड़ते हैं उनकी भी संख्या आपको ज़्यादा नजर आएगी. और मुंब्रा की बात की जाए तो मुंब्रा क्रिकेट के लिए जाना जाता है, मुंब्रा किसी और वजह से भी जाना जाता था एक वक्त, लेकिन आज मुंब्रा को क्रिकेट के लिए जाना जाता है. और मुंब्रा में क्रिकेट की बात की जाए तो कौसागाव चैंपियंस ट्रॉफी सीजन 2 का उस लिस्ट में नाम पहले पायदान पर आएगा. खूप चांगलं मत त्यांनी व्यक्त केलं की एक ओळख क्रिकेटने खऱ्या अर्थाने या कौसा परिसराला दिलेला आहे. कौसा परिसरामध्ये अजूनही वेगवेगळे कलाकार आहेत. दोन्ही संघाचा एक्स्ट्रा मेंबर आमच्या कमिटी बॉक्स मध्ये जॉईन झालेले आहेत. चला मॅच ऑन करा, वेळ झालेली आहे 11:38. दोन पंच मैदानाच्या आतमध्ये पंच हॅरी असतील एका बाजूला पंच अभय पाटोळे असतील, जेपी पॅनलचे हे पंच तुम्हाला पाहायला मिळत आहेत. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला स्ट्राईकवर पाहायला मिळेल, देवीदास नॉन स्ट्राईकला असेल करण आणि बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार होतोय मिस्टर बॉलर नेम प्लीज उमर बॉलिंग ट्रॅकवर. दोन्ही संघ देऊया शुभेच्छा, ऑल द बेस्ट 25 मिनिटांचा कालावधी. आणि पहिल्या बॉलवर जर पहिला विकेट घेतला तर 500 रुपयाचं बक्षीस देखील इमा दुंडेकर, पण यावेळेस मात्र ऑन साइडला स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न फसला आणि पहिल्याच बॉलवर 500 रुपयाचं बक्षीस जाते मिस्टर उमरला. उमेर जोगिलकर, यस वेरी नाइस बैट्समैन, वेरी डिसेंट ऑलराउंडर फॉर इस टीम. आपने देखा था पिछले टूर्नामेंट में इसी मैदान पे उमेर ने अपनी गेंदबाजी और अपने बल्लेबाजी का जलवा दिखाया था. आज पहली गेंद पर आते साथ ही एक बड़ा विकेट चटकाया, इनामी राशि लगाई थी और पहली गेंद पर यहाँ पर विकेट चटकाया टीम रॉयल स्ट्राइकर्स का. मला लहानपणीचे दिवस आठवले जेव्हा आई वडील बक्षीस लावायचे की पहिला क्रमांक आल्यावर तुम्हाला सायकल घेऊन देईन. आतापर्यंत ती गिअरवाली सायकल तर मिळाली नाहीये, पण मात्र आयुष्यामध्ये चांगले गुरु मिळाले, चांगले मित्र मिळाले, आई वडिलांची खूप चांगलं शिक्षण मिळालं आणि त्याचमुळे आता पाहिलं तर क्रिकेट हा खेळ देखील खूप चांगल्या पद्धतीने ग्लॅमरस होत चाललेला आहे. जर आपण 10 वर्ष अगोदर गेलो तर तितकशी प्राईज अमाऊंट नसायची, पण आताच्या घडीला आपण प्रत्येक गावोगावी पाहिलं सिद्दीकजी, तर आपण जास्तीत जास्त क्रिकेटच्या स्पर्धा पाहतो, त्याचमुळे खेळाडूंना पसंती मिळते, प्रसिद्धी मिळते, मानधन सुद्धा मिळते, हेच दिलंय क्रिकेटने. बिलकुल सही का आपने मनीष जी. तो कौसागाव चॅम्पियन्स ट्रॉफी में जो मॅचेस चल रहे आज के दिन के दोनों मॅचेस की बात की जाए, यहां पर कमबॅक, पहले मैच आपने देखा किस्मत बॅक के नाम से टीम यहां पर खेलते हुए नजर आई थी. और किस्मत बैक की बात की जाए तो किस्मत की एक ओरिजिनल टीम होती है जिसमें जो प्लेइंग 11 टीम होती है उसमें जिसको मौका नहीं मिलता है उसे मौका दिया पर जम्मू भाई ने प्लेइंग 11 में, और उस टीम ने कुछ ऐसा काम करके दिखाया, कुछ ऐसा कारनामा करके दिखाया कि जरूर सबको याद रहेगा कि किस्मत बैक ने किस तरह से इस मैच को जीता था. उमेर ने पहले बॉल पर सफलता मिलवली है, हिमाचल वतीने बक्षीस अजून जारी है. या बॉलवर जरी विकेट आला असता तर पण बॅकफुटला जो हलक्या त्याने बॉलला कट केलाय, बॉल पोचतोय बॅकवर्ड पॉइंटला, क्षेत्रक्षेत्र त्या ठिकाणी 3 पोचतायत बॉल अडवण्यासाठी आणि आता मात्र या डावातली पहिली धाव अंकित केली जाते आशिषच्या बॅटमधून आणि खातं खुलते टीमचं. यस मनीष जी, और कमबॅक की यहाँ पर बात की जाए तो आप देखोगे दोनों ही टीम में जितने भी खिलाड़ी आपको खेलते हुए नजर आ रहे हैं सभी लोग आज कमबॅक करते हुए नजर आएंगे आपको. आप हाशिम की बात की जाए, पप्पू की बात की जाए, नदीम भाई की बात की जाए, आसिफ ढोले की बात की जाए, इस्माइल की बात की जाए, अहमद की बात की जाए, जितने भी खिलाड़ी इस मैच में खेलते हुए नजर आएंगे काफी अरसे बाद सभी को एक्शन में आज देखा जाएगा कौसागाव चैंपियंस ट्रॉफी सीजन 2 में. उमेर बॉलिंग ट्रैक पर ओवर द विकेट
फुलदेनचा बॉल ड्राइव केलाय मिडोला प्रोटेक्शन आहे थ्रो डायरेक्ट हिट असायला हवा होता पण मात्र तसं काही घडत नाहीये बॉल स्टंपच्या बाजूने ट्रॅव्हल होतोय एक वेगानं क्विक सिंगल कंप्लीट केलेले आहे आशिषसाठी बक्षीस आलंय समर ढोळे यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी आशिषला मिळणार आहे समर ढोळे यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज धावसंख्या झालेली आहे रॉयल स्ट्रायकरची एक गडी बाद 2 धावा थोडीशी सावध सुरुवात आहे संत सुरुवात आहे कारण पहिल्याच बॉलवर विकेट गेल्यानंतर मात्र थोडस दडपण वाढते रॉयल स्ट्रायकरवरचं यावेळेस फोर्स केला आहे मिडॉनला बीट करत बॉल मागे जातोय मिडविकेट पोहोचेल तोपर्यंत बॉल थांबणार नाहीये बॉल जाईल सीमा पार या मिळतील धावा 4 धमाकेदार चॅम्पियन्स ट्रॉफी चौकार तर आपल्याला कुरघोड्या पाहायला मिळणारच आहे जरी पहिल्या बॉलवर विकेट आला तरी सुद्धा तुम्हाला या षटकात चौकार सुद्धा पाहायला मिळतोय क्रेडिट गोज टू आशिष धावसंख्या 6 यस वेरी वेल सेड मनीष जी यहां पर चौका लगाया लेकिन चौके का जवाब यहां पर एलबीडब्ल्यू की विकेट चटका कर दिया इसी के साथ विकेट नंबर 2 का हुआ पतंग टीम रॉयल स्ट्राइकर्स का और बहुत ही अच्छा कमबैक कहूंगा मैं कप्तान उमेर का एक सूझबूझ बड़े क्रिकेटर है काफी जबरदस्त बल्लेबाजी करते हैं आज गेंदबाजी लेकर आए अपनी टीम के लिए पहला ओवर पावर प्ले का तोड़ू फोड़ू ओवर लेकर आए थे और पहली ओवर में 2 सफलता दिलाई अपनी टीम को इससे बेहतरीन क्या हो सकती है शुरुआत ना चांगली सुरुवात आहे दोन्ही संघाकडून तशी सुरुवात अपेक्षित होती आशिष साडे तर कॅश प्राइस सुद्धा होतं समर ढोळे यांच्या वतीनं पण बघा रिप्ले मध्ये पाहू शकतो फुललेनचा बॉल होता खूप जास्त शफल झाले होते आणि त्याचमुळे स्वतःला ब्लॉक करून घेतलं अपील केली गेली सोळा वेळ पंच थांबले आणि त्यानंतर मात्र बॅटचा हलका सहेज घेऊन बॉल यष्टरक्षकाच्या हातात विसावला हेच कुठेतरी दृष्टिक्षेपात आलं दुसरा धक्का बसतोय रॉयल स्ट्रायकरला यस मनीष जी और यहाँ पर पप्पू भाई टीम कैप्टन पप्पू भाई के लिए 500 रुपए की इनामी राशि हर कैच पर इमाद हुंडेकर की तरफ से हर कैच पर टीम कैप्टन पप्पू भाई के लिए 500 रुपए की इनामी राशि यहाँ पर नया बल्लेबाज मैदान के बीच में प्रवेश करता हुआ जो नजर आ रहा है अहमद की बात की जाए काफी लंबे लंबे हिट्स लगाते हैं अपने पावर हिटिंग देखी होगी लेकिन आपने क्लीन हिटिंग नहीं देखी होगी क्लीन हिटिंग करने वाला ये बल्लेबाज अगर मौका मिलेगा मौके पर चौका नहीं छक्के लगाता है और बहुत ही जबरदस्त बल्लेबाजी करता है अहमद बघा 2 गडी बाद 6 झाल्या तुम्ही खूप चांगला उल्लेख केला की तो तोडफोड बॅटर आहे पण कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालणार नाही मैदानाच्या आतमध्ये स्ट्रॉंग राहावं लागेल पुन्हा एकदा क्लासिकल ऑन ड्राईव्ह बॉलला पाठवलोय लॉंग ऑन क्लिअर करताना ये दिल मांगे मोर मिळतोय 4 या षटकातला 2रा 4 चौकार वतीने आम्ही देत आहोत पहिल्या षटकाचा खेळ झालाय दोन्ही संघांच्या वतीने समान या ठिकाणी प्रयत्न पाहायला मिळाले कारण 2 विकेट्स पटकावलेले आहेत कौसा या टीमने पण रॉयल स्ट्रायकरने पहिल्या षटकात 10 धावा सुद्धा बनवल्यात काय म्हणाल या षटकाबद्दल सिद्दीकीजी बिल्कुल बहुत ही अच्छी शुरुआत कहूंगा मैं क्रिकेट में एक पॉजिटिव स्टार्ट होना बहुत जरूरी होता है यहाँ पर मनीष जी नॉकआउट मैचेस होते हैं 5 ओवर का मैच होता है आपके पास मौके बहुत कम होते हैं 10 बल्लेबाज होते हैं आपके पास 11 की टीम होती है आपके पास 10 मौके होते हैं और कुछ लिमिटेड गेंदों का सामना करना पड़ता है आपको और आपको आपकी परफॉर्मेंस को यहाँ पर विक्ट्री में तब्दील करना होता है तो एक पॉजिटिव इंटेंट पॉजिटिव शुरुआत की बहुत जरूरत होती है और कुछ उसी तरह की शुरुआत कर चुकी है टीम रॉयल स्ट्राइकर्स आणि दोन्ही यांनी खेळण्याची संधी मिळते त्याचमुळे फलंदाजांना सुद्धा ॲडव्हान्टेज आहे गोलंदाजांना सुद्धा ॲडव्हान्टेज आहे आपण या एक चांगल्या स्टेडियमवर खेळत असताना प्रत्येक जण एक वेगळीच आठवण आज घरी घेऊन जाणार आहे ती विजयाची आठवण आहे की पराभवाची आठवण आहे हे तुमच्या खेळावर अवलंबून आहे तुर्तास एक चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय कौसागाव क्रिकेट क्लबच्या वतीनं एक चांगला खेळ पाहायला मिळाला रॉयल स्ट्रायकरच्या वतीनं चांगला खेळ पाहायला मिळाला नवीन बॉलर बॉलिंग टाईप तुम्हाला पाहायला मिळणार आहे रवीश येतोय स्ट्राइकवर फलंदाज आपण पाहू शकतोय मिस्टर करणच्या वतीने आतापर्यंत 1 धाव बनवली गेली अहमदने एक चांगली दमदार सुरुवात केली पहिल्याच बॉलवर त्याने एक चौकार ठोकला इन फ्रंट ऑफ द विकेट क्लासिकल ऑन ड्राईव्हचं खूप चांगलं उदाहरण त्याने पेश केलं आणि त्याचमुळे 5 षटकांच्या मर्यादित क्रिकेटमध्ये देखील तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी आहेत फक्त तुम्हाला योग्य त्या वेळी तो प्रयत्न करणं गरजेचं आहे कारण प्रत्येक प्रयत्न तुम्हाला यशाकडे घेऊन जाणार नाही पण मात्र तुम्हाला ट्राय करत राहावं लागेल चला वेळेबद्दल सूचना आयोजकांच्या वतीने वारंवार आम्ही करत आहोत बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार होतोय पंचांच्या डावीकडून रवीश स्ट्राईकवर असेल फलंदाज उजव्या हाताचा करण फुललेनचा बॉल स्लाइस केलाय बॉलला पटवलाय बॅकवर्ड पॉइंट झोन मध्ये क्षेत्ररक्षक डीप पॉइंट सीमारेषेच्या पर्यंत पोहोचण्या अगोदर बॉल जातोय सीमारेषा पार चौकारांच्या मदतीनं खूप चांगली धावसंख्येला मजल देत आहेत फलंदाज करण आणि अहमद 4 धावा धावसंख्या 14
बिल्कुल मनीष जी कहते हैं ना, अगर आपके पास नजाकत हो तो ताकत की क्या जरूरत है। हल्के हाथों से खेला है, पॉइंट की दिशा में खेला है, गेंद को मात्र दिशा दिए और रन बटोर लिए चार। तो चार की मदद से अब स्कोर कार्ड पर स्कोर नजर आता है, 14 रन 2 विकेटों के नुकसान पर। बघा, प्रेयसीला खुश करण्यासाठी चांद तारे तोडण्याची गरज नाही, एका डेअरी मिल्कने काम होते, तसं क्रिकेटमध्ये षटकार ठोकण्याची गरज नाही, चौकाने सुद्धा काम होते। तेच या ठिकाणी पाहायला मिळालं, ऑन साइडला बॉडीला रोल केलं, नटराज शैलीने बॉलला पाठवलंय लॉंग लेग सीमा रेषा पार। या षटकातला बॅक टू बॅक दुसरा चौकार, करण इज अनस्टॉपेबल। बहुत ही बेहतरीन स्ट्रोक खेला यहाँ पर करण ने, अब मौका मिला यहाँ पर फाइन लेग की दिशा में। फुल टॉस डिलीवरी थी, थोड़ी सी लूज डिलीवरी मैं कहूंगा, अंपायर इज आस्किंग फॉर रिफरल टू थर्ड अंपायर। थर्ड अंपायर के लिए यहाँ पर बीमर डिलीवरी के लिए यहाँ पर हम फलंदाजाने ते रिफर केलेला आहे, फलंदाज करणाऱ्या संघाकडून ते रिफर केले, तर आपण लगेच वॉर रूम मध्ये येणार आहोत आणि चेक करणार आहोत की इम्पॅक्ट वेस्ट हाईटच्या वर आहे की इम्पॅक्ट वेस्ट हाईटच्या खाली आहे। खूप चांगला खेळ या ठिकाणी पाहायला मिळतोय, कारण एक अग्रगण्य आणि अद्वितीय स्पर्धेमध्ये आपल्या संघाने चांगलं योगदान द्यावं असा कल प्रत्येक संघाचा असतो, प्रत्येक खेळाडूचा असतो, आणि त्या ठिकाणी करण आणि अहमदने जबाबदारी स्वीकारलेली आहे। आणि आतापर्यंत आपण पाहिलं तर 8 बॉलचा खेळ झाला, धावसंख्या झालेली आहे 2 गडीबाद 18 धावा आणि फेअर डिलिव्हरी आहे असंच पंच दर्शवतात। म्हणजे आता बॅटिंग करणाऱ्या त्या संघाचा रिव्ह्यू लॅप्स झालेला आहे सिद्दीकीजी। रिफर किया था फुल टॉस डिलीवरी, मैं कहूंगा लूज डिलीवरी इस वक्त। यस, न्योता दिया था एक बड़े स्ट्रोक लगाने का और बिल्कुल हल्ला बोला, बहुत ही खूबसूरत स्ट्रोक लगाया फाइन लेग की दिशा में। पहला स्ट्रोक निकला पॉइंट की दिशा में, दूसरा स्ट्रोक निकला फाइन लेग की दिशा में और दशा वही बैक टू बैक 2 चौकार। 2 गडी बाद 18 धावा, चौकारांची तिकडी पूर्ण होईल का रवीश? अकुटोप्याचा बॉल अपील त्या ठिकाणी तर खूप जास्त लाऊड आहे, पण प्रत्येक वेळी मात्र तुमची अपील सक्सेस होणार नाहीये, कारण या ठिकाणी जेपी पॅनलचे एक अभ्यासू पंच तुम्हाला पाहायला मिळत आहेत। आणि त्याचमुळे मात्र या ठिकाणी जास्तीत जास्त दबाव वाढवण्याचा प्रयत्न कौसागाव क्रिकेट क्लब करते रॉयल स्ट्रायकर या संघावर, पण मात्र त्या ठिकाणी रवीशचा हा जो डॉट बॉल आहे तो सोन्याच्या किमतीसारखा, कारण बॅक टू बॅक 2 चौकार आल्यानंतर डॉट बॉल म्हणजे पुन्हा एकदा नवचिंतन मिळू शकेल रवीशला। और यहां पर फिर से एक बार इनामी राशि आती हुई इमाद हुंडेकर की तरफ से गेंदबाजों के लिए, हर विकेट पर 500, लेकिन यहां पर बल्लेबाज रुकने के लिए तैयार नहीं। फिर से एक बार मिला है मौका, लगा दिया है खूबसूरत सा चौका। बाद 22 झाले, एक चांगली धावगती मेंटेन केली रॉयल स्ट्रायकर्स या संघाने आतापर्यंत। फुल लेनचा बॉल, तेच तर्रार पिचिंग आपण पाहिली तर अक्षरशः ब्लॉक होल डिलिव्हरी आपण म्हणू शकतो। आणि या बॉलवर सुद्धा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करणचा झाला होता, करणचा स्ट्राईक रेट जर आपण पाहिलं तर 200 जास्त स्ट्राईक रेटने करण 13 धावांवर खेळतो, अहमदकडे फक्त एक ऑपॉर्च्युनिटी आली तो 4 धावांवर खेळतोय। या दोन फलंदाजांच्या भागीदारीवर खूप मोठं भवितव्य अवलंबून आहे टीम रॉयल स्ट्रायकर या संघाचा सिद्दीकीजी। यस, एक बड़ी रिस्पॉन्सिबिलिटी है दोनों ही बल्लेबाजों के पास, लेकिन यहां पर मैं गेंदबाज की प्रशंसा करना चाहूंगा। इसी बीच एक बड़ा स्ट्रोक निकलता हुआ पता पूछता हो गया फील्डर का, इसी के साथ विकेट नंबर 3 का हुआ पतंग टीम रॉयल स्ट्राइकर्स का करण के रूप में। में प्रवेश करता हुआ जो खिलाड़ी नजर आ रहे, सभी के दिलों की जान, यहां पर कौसागाव चैंपियंस ट्रॉफी सीजन 2 की बात की जाए तो इनका एक बहुत बड़ा एक अहम किरदार है इनका कौसागाव चैंपियंस ट्रॉफी सीजन 2 के सक्सेस में। बिल्कुल कमिटी के कोर मेंबर है और जैसे ही ग्राउंड के बीच में प्रवेश किया है सभी के चेहरे पर मुस्कुराहट आती हुई। यहाँ पर रफीद की बात की जाए, आकिब की बात की जाए, आसिफ ढोले की एंट्री पे हर कोई मुस्कुराता हुआ, और आसिफ अगर यहाँ पर एक अच्छी पारी खेल कर जाएंगे तो बिल्कुल हर एक के दिलों की जान और हर एक के चेहरे की मुस्कुराहट जरूर बनेंगे। आसिफ ढोले काफी अरसे बाद क्रिकेट में कमबैक कर रहे हैं, एक अच्छा खिलाड़ी है लेकिन काफी अरसे बाद क्रिकेट में कमबैक करते हुए नजर आ रहे हैं। आकिब सुरमे यांच्याकडून बक्षीस आलेले आहे आसिफ ढोलेसाठी, प्रत्येक षटकारांसाठी 500 रुपयाचं बक्षीस आहे, म्हणजे आज शेअर मार्केटला उधाण आलंय दोन्ही संघांच्या वतीने। मात्र या ठिकाणी वारंवार बक्षीस लावली जात आहेत आणि ओमकार यांचं देखील बक्षीस आहेच की एक धाव तरी काढली तर पुमाचं टी शर्ट मिळणार आहे आसिफ यांना। क्या बात आहे, या ठिकाणी रेलचेल मात्र बक्षिसांची वाढत चाललेली आहे सिद्दीकीजी।
बिल्कुल मनीष जी, कहते हैं ना कि क्राउड फेवरेट होता है हर एक टीम में। आरसीबी की टीम की बात की जाए तो एबीडी विलियर्स, क्रिस गेल होते हैं, और आप चेन्नई की बात करो तो महेंद्र सिंह धोनी होते हैं, मुंबई की बात करें तो रोहित शर्मा होते हैं। उसी तरह क्राउड फेवरेट अगर टीम रॉयल स्ट्राइकर्स की बात की जाए तो आसिफ ढोले। दोनों ही टीम से रिक्वेस्ट है, आपकी जो भी क्वेरीज है आप अंपायर से डिस्कस कर सकते हो, लेकिन टाइम लिमिट से, टाइम रेस्ट्रिक्शन में आपको मैच खत्म करना है। 25 मिनट्स का कोटा दिया गया है, 25 मिनट्स में ही आपको मैच समाप्त करना है। बघा या ठिकाणी पेनल्टी लावली जाऊ शकते कारण आपण एका अग्रगण्य स्पर्धेचा सहभाग आहोत, त्याचमुळे मात्र आम्हाला ते करायचं नाहीये, कुठल्या संघाला दंड लावायचा नाहीये। पण जर तुमचं वर्तन तसं अनुरूप नसेल तर आम्ही बांधील आहोत आणि कमिटीच्या वतीने तुम्हाला दंड लावला जाऊ शकेल। दोन षटकाचा खेळ झालाय, 3 गडी बाद 22 धावा रॉयल स्ट्रायकरने स्ट्राईक केले या पहिल्या 2 षटकांमध्ये असं नक्कीच बोलू शकतोय। पण जे 3 धक्के बसलेले आहेत ते कुठेतरी जिवारे लागले असतील, कारण या 3 फलंदाजावर कुठेतरी एक मोठी जबाबदारी होती। आता नवीन गोलंदाज तिसऱ्या क्रमांकासाठी कोण येतोय त्यासाठी थोडी चर्चा केली जाते, पण चर्चा करताना वेळ खर्च करू नका अशी वारंवार आम्ही सूचना करतोय। पंच देखील तुम्हाला दर्शन की वेळेचं महत्व, कारण कालच्या दिवसातला संध्याकाळचा सामना जो आहे अंधुक प्रकाशात खेळला गेला, आज तसं होऊ नये त्याचमुळे आम्ही नम्रतेची विनंती करतोय, टू बी व्हेरी फेअर, टाइम लिमिट लक्षात घ्या। यहां पर अगर पहली गेंद पर विकेट छटकाते तो माजिन मुकरी की तरफ से 5, मतीन मुकरी की तरफ से अगर 500 रुपए की इनामी राशि उमेर के लिए। उमेर जोगिलकर बहुत ही अच्छा खिलाड़ी, बल्लेबाजी में अपना जलवा दिखाया है, आज यहां पर गेंदबाजी करने का मौका मिला, पावर प्ले की ओर में प्रभावित किया। मैं कहूंगा 10 रन अगर पावर प्ले की ओर में कोई गेंदबाज खर्च करता है इस तरह के मैदान में, इस तरह के मुकाबले में, तो काफी किफायती ओवर होता है। अब सेकंड ओवर लेकर अपनी टीम के लिए उमेर जोगिलकर, आणि उमेरचा ऑप्शन चांगला वापरला, कारण पहिल्या षटकात 2 धक्के दिले रॉयल स्ट्रायकरला। फोर्स करण्याचा प्रयत्न, इनसाइड एज बॉल पोहोचतोय स्क्वेअर लेग झोन मध्ये, क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात आहे, दुसरा धावेचा प्रयत्न होणार नाहीये कारण क्षेत्ररक्षक लगेचच तो एम करतोय की कुठल्या एंडला थ्रो करायचा, आणि त्याचमुळे मात्र थोडे थांबलेत आणि आसिफ आणि अहमदच्या वतीने मात्र या ठिकाणी पार्टनरशिप मोठी होईल का सिद्धीजी? जर पार्टनरशिप मोठी झाली तर 50-55 पलीकडे जाईल रॉयल स्ट्रायकर हा संघ। बिल्कुल, आसिफ ढोले में वो दम खम है कि बड़े बड़े छक्के लगा सकते हैं, इनामी राशि भी लगाई गई है, देखते हैं किस प्रकार से करेंगे सामना। स्वीच पहली गेंद पर फुल लाइन डिलीवरी थी, यहां पर स्क्वायर ऑफ द विकेट खेलने की कोशिश थी, पूरी तरह से बीट किया और आसिफ ढोले, लेकिन 1 रन लेने से नहीं रोक पाएंगे लेग बाय के रूप में। आमचे हिरा सर खूप जास्त चपळ आहेत, अक्रोबॅटिक आहेत आणि लवचिक आहेत, तेच कुठेतरी मैदानात पाहायला मिळालं, आगळा वेगळा इशारा लेग बायचा पाहायला मिळाला। मी ते एक धाव संख्या पोहोचते, 3 गडी बाद 24 धावा टेनिस क्रिकेट .in च्या वतीने या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण केलं जातं। गेल्या 4 दिवसांपासून मनमुराद आनंद प्रेक्षक लुटत आहेत। फुलरेनचा बॉल लॉफ्ट केलाय, क्षेत्ररक्षक आहे स्क्वेअर लेगला, अंदाज घेतोय, बॉल खाली येतोय, हातांची ओंजळ उघडी करतोय आणि वर्तेश पाटीलच्या वतीनं खूप चांगला झेल कंप्लीट झालेला आहे, हा 4th धक्का बसतोय रॉयल स्ट्रायकर्स टीम। बाजू उजवी ठरते टीम कौसा गाव क्रिकेट क्लबची, 4 धक्के त्यांनी रॉयल स्ट्रायकर टीमला दिले। बिल्कुल, गेंदबाजों की मैं प्रशंसा करना चाहूंगा, लेकिन यहाँ पर ये जो इस तरह के मैचेस होते हैं ना मनीष जी, ये दोनों ही टीम अगर बात की जाए तो लोकल टीम है, दोनों ही टीम का ताल्लुक कौसा गांव से है और इस तरह के मैचेस लोकल टीम्स के लिए बहुत बड़े मैचेस होते हैं। आपने देखा कि ओपन की टीमें भी पार्टिसिपेट करती हुई नजर आएंगी और भी आने वाले अगले दिनों में ओपन की टीमें खेलते हुए नजर आएंगी, लेकिन ये जो लोकल टीम्स होती है उनके लिए बहुत बड़ा अवसर होता है इस तरह के मैचेस। तर उमेर ढोळे यांच्याकडून बक्षीस आले सद्दाम ढोळे साठी, प्रत्येक षटकारांसाठी 2000 रुपये। आता मात्र प्रत्येक बॉल गणे एक व्हॅल्यू वाढत चालले आणि दोन्ही लोकल्स आहेत, उमेरच्या वतीने देखील चांगला प्रतिकार केलाय पण खडे खडे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न नक्कीच आहे। उंची चांगली आहे, बॅकफुटला गेले, बॅकफुटला जाऊन मात्र ते प्रॉमिसिंग फुटवर्क पाहायला मिळत नाहीये पूल खेळण्यासाठीचं, आणि त्याचमुळे मात्र हा जातोय डॉट बॉल। उमेरच्या वतीनं खूप चांगली बाजू धरून ठेवलेली आहे कौसागाव क्रिकेट क्लबची और हर विकेट पे 500 रुपए की इनामी राशि यहाँ पर इमाद हुंडेकर की तरफ से उमेर के लिए। उमेर ने अब तक इस इनिंग्स में 3 विकेटें चटकाई है, अभी एक और विकेट अगर चटकाएंगे उमेर 500 रुपए की इनामी राशि। से बीच बड़ा स्ट्रोक लगाने की कोशिश, फिर से गेंद गई हवा में, पता पूछते हुए उमेर का फिर से एक बार विकेट नंबर 5 का हुआ पतंग टीम रॉयल स्ट्राइकर्स का।
आज तुम्हाला पाहायला मिळते स्क्रीनच्या पलीकडे आणि तुम्ही जे घर बसल्या या स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटताय त्यासाठी टेनिस क्रिकेट डॉट इनच्या वतीनं सचिन आणि मंदार आहेत आणि त्यांच्या वतीने खरंच एक लक्षणीय कामगिरी केली जाते. कारण आपण घर बसल्या या स्पर्धेचा आनंद घेतोय. कारण मी जर विचार केला, मी भाईंदरवरून आलोय जे इकडनं जवळपास 35 ते 40 किलोमीटर लांब आहे आणि मला जर ही स्पर्धा पाहण्याची इच्छा झाली काय करायचंय टेनिस क्रिकेट डॉट इन आणि लगेचच ही स्पर्धा तुम्हाला घर बसल्या पाहता येईल. कौसा गाव चॅम्पियन्स ट्रॉफी 2023 सीझन 2 हे एक दमदार दर्जेदार नियोजन. धावसंख्येत 5 गडी बाद 24 धावा शेवटचा बॉल असेल या तिसऱ्या षटकातला. षटक संपलेलं आहे, माफ करा, षटक संपलेलं. 3 षटकाचा खेळ संपून धावसंख्या झालेली आहे 24 धावा 24 फॉर द लॉस ऑफ 5 विकेट्स. थोडस क्रिटिकल सिच्युएशन आहे. सिद्दीकीजी, 2 षटकांच्या नंतरचा आपण जर खेळ पाहिला तर 22 धावा होत्या, 11 धावगतीने खेळत होता रॉयल स्ट्रायकर हा संघ. पण पुन्हा एकदा उमेरला बोलवण्यात आला आणि उमरने जवळपास फलंदाजीचं कंबरडं मोडलेलं आहे असंच आपण म्हणू शकतो. इकॉनॉमिकल राहिलाय, विकेट टेकर राहिलाय, त्याचमुळे आता थोडासा वरचढ ठरतो या पहिल्या डावामध्ये टीम कौसा गाव. बिल्कुल मनीष जी, यहाँ पर मैं क्रिकेट की प्रशंसा करना चाहूंगा. क्रिकेट इज ए ग्रेट इक्विलाइजर. सभी को बराबर के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत. चौके लगाए थे ओवर नंबर 2 में बल्लेबाजों ने, वहाँ पर उमेर को कमबैक के लिए बुलाया. और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना. उमेर को आज से पहले कौसा गांव चैंपियंस ट्रॉफी सीजन 2 से पहले उन्हें एज अ बल्लेबाज की तरह पहचाना जाता था. और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत. गेंदबाजी में भी कहां पीछे रहने वाले उमेर. अब मौका मिला, 4 विकेटें छटकाइए 2 ओवर के और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत. 4 विकेटें छटकाइए उमेर ने. बघा, मी या ठिकाणी थोडी चर्चा केली 12th मॅनशी. तर पहिले 3 जे फलंदाज होते रॉयल स्ट्रायकरचे, ते एक अग्रेसिव्ह अटॅक करणारे फलंदाज होते आणि ते 3 फलंदाज बाद झालेत. पण म्हणतात ना, आता मधल्या फळीवर जास्तीत जास्त विश्वास ठेवावा लागतो. कारण सुरुवातीचे फलंदाज जेव्हा बाद होता तेव्हा हार्दिक पांड्याची आपल्याला आठवण येते. आणि पाहूया आता रॉयल स्ट्रायकर या संघाचा हार्दिक पांड्या कोण आहे. आतापर्यंत 3 षटकांचा खेळ झालाय, अजूनही तशी मनासारखी धावसंख्या नाही आहे. पण 12 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे आणि 12 बॉलमध्ये सर्वस्वपणाला लावावं लागेल रॉयल स्ट्रायकर या टीमला. स्ट्राईकवर फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय मिस्टर आसिफ आणि नॉन स्ट्राईकला फलंदाज तुम्हाला पाहायला मिळणार आहे इस्माईल. आसिफ आणि इस्माईल, आसिफच्या वतीनं आजपर्यंत खातं खुललं नाहीये आणि आता खातं खोलण्याच्या प्रतीक्षेमध्ये संपूर्ण प्रेक्षक वर्ग लागलेला आहे. ती आर्तता, ती अपेक्षा आहे की धावा आसिफच्या वतीनं जास्तीत जास्त मिळतील रॉयल स्ट्रायकर टीमला. प्रोटेक्शनचा आपण विचार केला, 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, बॅकवर्ड पॉईंट, कव्हर पॉईंट असं क्षेत्ररक्षण लावलं गेलंय. डीपमध्ये आपण पाहिलं डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, लॉंग ऑन लॉंग ऑफ आणि त्यानंतर एक क्षेत्ररक्षक आहे डीप एक्स्ट्रा कव्हरला. प्रोटेक्शन एक पारंपरिक लावलं गेलंय आयडियली क्रिकेटसाठी जे आपण पाहतो. फुलरेनचा बॉल ड्राईव्ह करायचा होता, कनेक्शन प्रॉपर होत नाही, बॉल पोचते मिड विकेटला, क्षेत्ररक्षक 2 पोचतील तोपर्यंत एका धावेला 2 धावात बदलण्याचा प्रयत्न थोडासा स्लो आहे. त्याचमुळे मिळतात या 2 धावा आणि आसिफने आपलं खातं खोललंय 2 धावांवर खेळतोय. धावसंख्या जाऊन पोचते ती म्हणजे 26 वर. बिल्कुल, मैं आसिफ की प्रशंसा करना चाहूंगा. इसी बीच इनामी राशि आती हुई नदीम के लिए. अगर गेंदबाज नदीम इस ओवर में 1 विकेट छटकाते तो उसके लिए 1000 रुपए की इनामी राशि समीर हुंडेकर की तरफ से, और ये इनामी राशि कंटिन्यू की जाएगी हर विकेट के लिए. तो नदीम भाई के लिए यहाँ पर 1000 रुपए की इनामी राशि हर विकेट के लिए. आसिफ की बात की जाए, अपना खाता खोला है बिल्कुल. अब जाके कहते हैं ना कि दांत पे लगाए खून, और ये आसिफ ढोले एक घातक बल्लेबाज है. काफी अरसे बाद लौट रहे, क्रिकेट में वापसी कर रहे हैं, लेकिन बड़े बड़े छक्के लगाने का हुनर जानते हैं. 5 गडी बाद 26 झालेत. यावेळेस खूप चांगला स्ट्रोक आहे पण एलिव्हेशन जास्त मिळालं, डिस्टन्स मिळत नाहीये. एक सोपा कॅच पाहायला मिळते लॉंग ऑन झोन मध्ये, हा 6वा धक्का बसतो आणि आसिफ या फलंदाजाला मात्र जास्त काही योगदान देता आलं नाहीये. जे लचीच्या स्वरूपात बसतोय हा 6वा धक्का रॉयल स्ट्रायकर्स. डिलिव्हर झाले 5 गडी बाद 26 धावा 6 गडी बाद 26 धावा 26 रन हो चुके हैं, 6 विकेट के नुकसान पर. बहुत अच्छी सिचुएशन कौसा गांव क्रिकेट क्लब की इस दौरान देखने को मिलती हुई. अभी भी कुछ गेंदे शेष है, देखते हैं कब कहां तक पहुंचती है रॉयल स्ट्राइकर्स टीम. 40-45 का अगर टोटल क्रॉस करती है तो काफी अच्छा टोटल कहा जाएगा. इसी बीच इनामी राशि 1000 रुपए के हकदार बन चुके हैं नदीम, और 1000 रुपए की इनामी राशि पप्पू के लिए आती हुई. अगर कैच पकड़ते हो तो 1000 रुपए की इनामी राशि समीर हुंडेकर की तरफ से.
या ठिकाणी खूप चांगली स्ट्रेट ड्राइव पाहायला मिळाली. साई स्ट्रेन क्लिअर करणारा हा स्ट्रोक पाहायला मिळतोय जरूर, पण अजूनही पंचांचा अधिकृत इशारा येतोय. हा आहे षटकार, दमदार असरदार. रॉयल स्ट्रायकर संघ स्ट्राइक करतोय, धावसंख्या पोहोचते 32 वर. गणपत या नावाचा फलंदाज आला पहिल्याच बॉलवर सिक्सर. पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक खेळायचं होतं. मिडॉपच्या पलीकडे बॉल लँड होतोय, क्षेत्ररक्षक पोहोचतोय वाईड ऑफ लॉंग ऑफला. एका दावेला दोन धावांमध्ये परावर्तित केलं जाते. खूप चांगली चपळता या दोन फलंदाजांची पाहायला मिळते. जी गरज आहे ती गरज ओळखून स्ट्रोक देखील येत आहेत, गरज ओळखून धावा सुद्धा मिळत आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचते 6 गडी बाद 34 धावा. और मनीष जी, इस मैदान का, मौलाना अबुल कलाम आजाद स्टेडियम का ये इतिहास है कि दोपहर के सत्र में जो भी मैचेस होते, 40 से 45 रन टीम जो दर्ज कर लेती है पहले बल्लेबाजी करते हुए, तो एक अच्छा मैच देखने मिलता है. 40-45 का जब यहाँ पर टोटल होता है, एक डिफेंडेबल टोटल होता है 5 ओवर के मैचेस में. दोपहर का वक्त होता है, गेंद ट्रेवल इजीली होती है, लेकिन गेंद ग्राउंड को क्लियर नहीं कर पाती इस वक्त में. तो 40-45 रन का अगर लक्ष्य बनाती है टीम रॉयल स्ट्राइकर्स, तो जरूर एक डिफेंडेबल टोटल में कहूंगा. समीर रुंडेकर यांच्याकडून बक्षीस आहे प्रत्येक विकेटसाठी 1000 रुपयाचं. नदीम या ठिकाणी प्रयत्न करतो. आतापर्यंत 5 बॉल्स डिलिव्हर केलेत, 1 विकेट घेत 11 धावा खर्च केलेले आहे. शेवटचा बॉल असेल या चौथ्या षटकातला. धावसंख्या 6 गडी बाद 35 रन 6 विकेट के नुकसान पर. यावेळी स्टेप आउट झाले, खेळायचं होतं. मिडॉनच्या पलीकडे बॉल जातोय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक डीप मधून पुढे येईल, वेगानं बॉलला कॅरी करेल, थ्रो करेल तोपर्यंत या दोन धावा. काय जबरदस्त फलंदाज आणि तितकीच चांगली धाव पाहायला मिळते. भाग मिल्का भाग या चित्रपटाची आठवण झाली. 4 षटकाचा खेळ संपतोय. रॉयल स्ट्रायकर या संघाची धावसंख्या आता वेग पकडते, पोहोचते 6 गडी बाद 37 धावा 37 रन 6 विकेट के नुकसान पर रॉयल स्ट्रायकर. बिल्कुल, इस तरह के मैचेस मनीष जी ब्लॉकबस्टर मैचेस इस वजह से होते हैं कि एक छक्का और एक विकेट मैच की दिशा और दशा दोनों चीजों को बदल देता है. यहां पर एक छक्का लगाया इस ओवर में नदीम को और आपने देखा स्कोर जा पहुंचा 37 रन पर. अब जो एक लो टोटल की ओर बढ़ रही थी टीम, 26 पे 6 विकेट गिर चुके थे टीम रॉयल स्ट्राइकर्स के, अब एक अच्छे डिफेंडेबल सम्मानजनक टोटल की ओर बढ़ चुकी है. अभी भी एक ओवर का खेल बचा है, एक आखिरी अंतिम ओवर बचा है. अगर टीम यहां पे 12 से 13 रन बनाती है लास्ट ओवर में, तो जरूर 50 रन का टोटल एक डिफेंडेबल टोटल में कहूंगा इस मैच में. आणि आयडियली ती गरज सुद्धा आहे रॉयल स्ट्रायकर टीमला. आणि जसं तुम्ही सांगितलं, स्थानिक संघ आहे. स्थानिक संघ असताना एकमेकांच्या उणीवा ठाऊक आहेत, एकमेकांच्या सामर्थ्य त्यांना ठाऊक आहे. त्याचमुळे पहिल्या डावामध्ये 55 पलीकडे तर जाणं गरजेचंच होऊन बसलंय. आणि ज्या अर्थी गणपती फलंदाजी पाहिली, आपण 3 बॉल्समध्ये 9 वर गणपत खेळतो, इस्माईल त्याला चांगली साथ देतोय. जर हे दोन फलंदाज 5व्या षटकाच्या शेवटच्या बॉलपर्यंत टिकले, तर मला आता जाणीवपूर्वक नक्की वाटते की 50 पलीकडे जाऊन पोहोचू शकेल हा धाव फलक रॉयल स्ट्रायकर टीमचा. पहिल्या दिवसापासून बाळसुब्रमण्यम अय्यर सर आणि ओमकार शेट्टे सर या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने या स्पर्धेचा रखरखाव करत आहेत. समालोचनाच्या बाबतीत मात्र ते नेहमीच अग्रगण्य राहिलेले आहेत, आणि त्याचमुळे ही स्पर्धा पूर्ण महाराष्ट्रभर पूर्ण भारतभर पाहिली जाते. आणि ते प्रेम या स्पर्धेला प्रेक्षकांचं मिळते, प्रेक्षकांची पोच पावती मिळते. 4 षटकांची समाप्ती, 6 गडी बाद 37. और नए गेंदबाज यहां पर आए तब्रेज. अंतिम और आखिरी ओवर की रिस्पॉन्सिबिलिटी दी गई यहां पर तब्रेज को. और यहां पर गणपत की बल्लेबाजी देकर मनीष जी मैं ये कहना चाहूंगा कि बिल्कुल इन्हें बचा कर नहीं, इन्हें छुपा कर रखा गया है. आखिरी मोमेंट पे एंट्री होती है और बहुत ही जबरदस्त धमाकेदार एंट्री की है. छक्के के साथ अपने इनिंग्स की शुरुआत की है और एक आखिरी ओवर अभी भी बचा हुआ, एक आखिरी 6 बॉल है. रिस्पॉन्सिबिलिटी दी गई है तब्रेज को, देखते हैं किस प्रकार का सामना करेंगे बल्लेबाज गणपत. बॉलर तैयार तब्रेज. यावेळेस बॅकफुटला जाऊन खूप चांगल्या पद्धतीने स्क्वेअर ऑफ द विकेट खेळला क्षेत्ररक्षक. स्वीपर कव्हरला पोहोचतोय, बॉलला पकडताना स्ट्रगल तर नक्कीच पाहायला मिळते. तिसऱ्या धावेचा प्रयत्न करणं गरजेचं होतं का? मी तर म्हणेन होतं, कारण एक एक धावेसाठी मात्र झगडत राहावं लागते फलंदाजी करणाऱ्या संघाला. दोन्ही फलंदाजांना लय सापडलेली आहे, त्याचमुळे या 3 धावा तितक्याच महत्वाच्या. रॉयल स्ट्रायकर्स या संघाची धावसंख्या झाली आहे 6 गडी बाद 24 धावा 40 रन 6 विकेट के नुकसान पर. बिल्कुल बड़ी अपॉर्च्युनिटी, हर विकेट पे 500 रुपए की इनामी राशि यहाँ पर इमाद हुंडेकर की तरफ से, और 200 रुपए की इनामी राशि बिलाल की तरफ से. लेफ्ट हैंडेड धुआंधार बल्लेबाज बिलाल की तरफ से हर विकेट पे 200 रुपए की इनामी राशि. अब यहां पर मौका मिला इस्माइल को. तब्रेज की बात की जाए, इस्माइल की बात की जाए, दोनों बहुत ही बेहतरीन क्रिकेटर. इस्माइल लेकिन बड़े बड़े छक्के लगाने का फॉर्मूला जानते हैं, देखते अपने फॉर्मूले को परफॉर्मेंस में कन्वर्ट कर पाएंगे. सामना करेंगे गेंदबाज तब्रेज का. तब्रेज पंचांच्या उजवीकडून स्टार्ट घेतोय. स्ट्राइकवर फलंदाज इस्माइल, ज्याच्या वतीनं आतापर्यंत 2 धावांचा स्ट्रोक आपण पाहिला. फुललेनचा बॉल लेग ब्लास्ट करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता अवेलेबल. शॉर्ट फाइनल झोन मध्ये, पण त्या ठिकाणी पंच दर्शवत आहेत की लेग बिफोर विकेटच्या स्वरूपात फलंदाज बाद आहे. तिन्ही स्टंप रोखून खेळण्याचा प्रयत्न केला गेला, अपील झाली लेग बिफोर विकेटच्या स्वरूपात. इस्माइल बॅक टू डग आउट.
रॉयल स्ट्राइकर। मनीष जी, और यहाँ पर मैं कवरेज टीम tenniscricket.in की कवरेज टीम की यहाँ पर मैं प्रशंसा करना चाहूंगा। बहुत ही जबरदस्त कवरेज यहाँ पे लग रहा है, इंटरनेशनल मैच का कवरेज का जो लेवल, उस प्रकार का कवरेज करती हुई टीम tenniscricket.in की। इसी बीच मोहम्मद की हुई एंट्री, बहुत ही अच्छे गेंदबाज है, मौका मिला है लोअर डाउन द विकेट खेलने का। लेकिन एक बहुत ही अच्छी बात है टीम रॉयल स्ट्राइकर्स के लिए है कि गणपत आ चुका है स्ट्राइक पर। कहते हैं ना गणपत छक्का लगा, और गणपत ने छक्का तो लगाया है। अब उस प्रकार के कुछ दो और तीन स्ट्रोक्स दिखेंगे तो एक बहुत ही अच्छा डिफेंडेबल टोटल दर्ज करेगी टीम रॉयल स्ट्राइकर्स। बिलाल यांच्याकडून बक्षीस आहे 500 रुपयाचा विकेट साठी। फुललेंचा बॉल ड्राइव केलाय, क्षेत्ररक्षक असेल पण तो फक्त पाहतच राहील। एक क्लासिकल स्ट्रेट ड्राइव पाहायला मिळाला गणपतच्या बॅट मधून, बॉल सीमापार मिळतील चार, चॅम्पियन्स ट्रॉफी चौकार। क्लासिकल स्ट्रेट ड्राइव ओवर द बॉलर हेड, नो चान्स फॉर द फील्डर। धावसंख्या चार ने पुढे पोहोचते आता 41 वर। ऑन साइड ला लॉफ्ट केलाय, क्षेत्ररक्षक आहे वाइड ऑफ लॉन्ग ऑन ला, बॉल खाली येतोय। ड्रॉप अ डॉली क्रिकेटच्या शब्दावली मध्ये सोप्या कॅच सुटण्याच्या प्रक्रियेला ड्रॉप अ डॉली म्हणतात, आणि त्या ठिकाणी तीच प्रक्रिया मैदानाच्या आतमध्ये घडली, तीच घटना मैदानात घडली। आणि आता मात्र ह्या कॅच ड्रॉपचं नुकसान किती होईल येणारा बॉल सांगेल। 7 गडी बाद 47 ऑन स्ट्राइक बॅटर गणपत खेळतोय 6 बॉल्सच्या खेळानंतर 18 आकड्यावर, 7 विकेट डाऊन 47। बिलकुल, बहुत ही महंगा कॅच हो सकता है मनीष जी। आपने देखा था अर्शदीप सिंह ने कॅच छोड़ा था, इंडिया को पाकिस्तान के सामने हार का सामना करना पड़ा था, और गणपत जैसे बल्लेबाज का कॅच छोड़ना बिल्कुल बहुत ही महंगा पड़ सकता है। आखिरी गेंद सामना करें गणपत, बड़ा हिट लगाने की कोशिश, ये छक्का नहीं है ये अट्ठा है, गेंद चाहिए मैदान के बाहर जाइए, लगा दिया है खूबसूरत सा छक्का, बल्लेबाज का नाम है गणपत। पाच षटकांचा खेळ संपलेला आहे, पाच षटकांच्या समाप्तीनंतर धावपळकर धावा आहे 53 धावा, आणि कौसागाव क्रिकेट क्लब या संघाला 30 बॉल्समध्ये 54 धावा पूर्ण करावे लागतील, 30 बॉल्स अँड 54 रन्स रिक्वायर्ड टू विन। टायगर्स आपण आला असाल तर आपल्या येण्याची नोंद करायची आहे। मी निवेदन करना चाहता गोल्डन बॉयज टीम को और इराकी टाइगर्स टीम को, अगर आप यहाँ पे आए हो तो आपका रिपोर्ट होना चाहिए कमेंट्री बॉक्स में, ताकि हम अगली मैच का टॉस कर सके, और जीती हुई टीम जो है आप कहीं ना जाए, किस्मत इज बैक की अच्छी टोटल है डिफेंड करने के लिए, चेस करने के लिए। आता बघूया की कशा पद्धतीने दुसऱ्या डावामध्ये तो प्रतिकार पाहायला मिळतोय। रॉयल स्ट्रायकर संघ आणि कौसागाव क्रिकेट क्लब हे दोन संघ मात्र प्रतिष्ठेची लढाई लढत आहेत होत असतो, आणि त्याचमुळे धीम्या गतीने संत पावलाने दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचत आहेत 54 धावांच्या टार्गेटचा पाठलाग करण्यासाठी। म्हणतात ना की जिंकण्यासाठी नेहमीच तुम्हाला संघर्ष करावा लागेल, कारण मेहनत दोन्ही संघाला करावी लागेल, कारण ही जी टार्गेट आहे 54 कौसागाव और पहली गेंद पर अगर पहला छक्का लगाते हैं उमेर तो अबरार सारंग की तरफ से 500 रुपए की इनामी राशि। जल्द से जल्द मैच की करनी है शुरुआत, 25 मिनट का आपको समय दिया गया है, टाइम रेस्ट्रिक्शंस में ही मैच की करनी है समाप्ति, 30 गेंदे, जीत के लिए चाहिए 54 रन। और स्ट्राइक पर आप देखें तो स्ट्राइक पर उमेर, मैंने बल्लेबाजी की बात की थी, उमेर की गेंदबाजी में खासा प्रभावित किया, 4 विकेटें छटकाई है, लेकिन बल्लेबाजी के लिए जाने जाते हैं, बल्लेबाजी में अपना लोहा मनवाया यहां पर उमेर ने। अब सामना करेंगे पहली गेंद टीम कौसागाव के लिए। चला बॉलिंग ट्रॅक वर बॉलर तयार होतोय करण निगुकर, आणि स्ट्राइक वर तुम्हाला पाहायला मिळणार आहे उमर, आणि नॉन स्ट्राइक ला असणार आहे फलंदाज, बेटर नेम प्लीज। बॉलिंग मार्क वर बॉलर तयार, पहिला बॉल सेकंड इनिंगचा,
फुललिंगचा बॉल ड्राइव करायचा होता आउटसाइड एज, बॉल पोहोचतोय पॉइंटला, क्षेत्ररक्षक अवेलेबल आहे इनफील्डच्या आतमध्ये, मिळते फक्त एक धाव, सुरुवात चांगली होते. दुसऱ्या डब्याची एकेरी धावेने उमेरने खातं खोलले, नॉन स्ट्राइकला असेल छोटे, आता तो छोटे स्ट्राइकवर आलाय. बिल्कुल, एक रन के साथ यहाँ पर हल्के बल्ले से अपना खाता खोला, अपनी टीम पे खाता खोला यहाँ पर उमेर ने. अब यहाँ पर छोटे को दिए स्ट्राइक है. मनीष जी, छोटे के बल्लेबाजी की बात की जाए तो 90% स्ट्रोक रिवर्स स्ट्रोक खेलते हैं. बिल्कुल राइट हैंडेड बल्लेबाज है, लेकिन रिवर्स स्ट्रोक की महारता हासिल की है इन्होंने. छोटे हा मोटे स्ट्रोक खेळण्यासाठी ओळखला जातो. यावेस बॉल जातो यष्टिरक्षकाला बीट करून वेगानं लॉंग स्टॉप बाउंड्री लाइन क्लियर करताना विथ द बॅट हा चौकार, चार धावा. थँक यू. लक फॅक्टर कधी कधी क्रिकेटच्या मैदानामध्ये तुम्हाला सर्वांना पाहायला मिळतोच, आणि आता तो पाहायला मिळालाय. छोटीसाठी एज घेऊन बॉल यष्टिरक्षकाला बीट करून सीमारेषेच्या बाहेर वेगानं गेला विथ द पेस हा चौकार, धावसंख्या 5. बिल्कुल कहते हैं ना, फॉर्च्यून फेवर्स द ब्रेव. सिबीश फिर से एक बार रिवर्स स्ट्रोक खेलने की कोशिश, और अंपायर से यहां पर करण अपील करते हुए अंपायर का इशारा के बल्ले का किनारा लगाए और एक रन दौड़कर मुकम्मल किया दोनों ही बल्लेबाजों ने एक रन के साथ. एक बार फिर से अब स्ट्राइक पर नजर आएंगे उमेर. उमेर के बल्लेबाजी की बात की जाए, पावर प्ले स्पेशलिस्ट के रूप में इन्हें जाना जाता है. बघा, फक्त रिव्ह्यू जो आहे तो फक्त रनआउट साठी किंवा बीमर बॉल साठी, बाकी कुठलाच रिव्ह्यू अवेलेबल नाही आहे. त्याचमुळे तुम्ही जास्त चर्चा करू नका, त्याचं काहीच फलित होणार नाहीये. दरम्यान धावसंख्या झालेली आहे बिनवाद 6 धावा. फुललेनचा बॉल होता, नक्कीच खेळायचं होतं इन फ्रंट ऑफ द विकेट, पण मात्र त्या ठिकाणी थोडी चर्चा झाली, थोडं अपील झालं, पण पंच दर्शवतात की बॅटचं कनेक्शन झालेलं आहे. त्याचमुळे मी ते एकदा धावसंख्या पोहोचते 6 आकड्यावर. 6 रन्स ऑन बोर्ड. उमेर अगर यहाँ पर छक्का लगाते हैं, सिक्सर लगाते हैं, तो इमाद हुंडेकर की तरफ से 500 रुपए की इनामी राशि. करण बहुत अच्छी गेंदबाजी करते हुए प्रभावित किया अपनी गेंदबाजी से, लेकिन यहाँ पर अब तक बल्लेबाजों को रहा है बोलबाला. सिबीच अब बड़ा स्ट्रोक निकलता हुआ मिड विकेट के क्षेत्र में, गेंद निकल गई, वहां पर कोई फील्डर तैनात नहीं, गेंद निकल गई है 4 रनों के लिए. ताकद, टायमिंग आणि अचूक स्ट्रोक सिलेक्शन असलं तर मात्र तुम्हाला अडवणं जवळपास कुठल्याही गोलंदाजाला अशक्यच आहे. तेच कुठेतरी पाहायला मिळालं. खूप चांगला स्ट्रोक उमरच्या बॅटमधून आला, ऑन ड्राईव्हचा हा शानदार स्ट्रोक आला, आणि धावसंख्या आता दुहेरी आकडा गाठते. बिनबाद 10 धावा. बॉलिंग ट्रॅकवर करंट यार स्टेप आउट झाले, ऑन साइडला स्विंग केला, क्षेत्ररक्षक मिडविकेटचा आहे तो पाहतच राहील. बॉल जाईल सीमा रेषा पार, आपला फटका 440 व्होल्टचा झटका, इलेक्ट्रिफाईंग सिक्सर. मेयर पावर प्ले स्पेशलिस्ट के रूप में जाने जाते हैं. यहाँ पर बल्लेबाजी का मौका मिला है, हर एक मौके पर लंबे लंबे सिक्सर लगा के अपने लोहा जो मनवाया था बिल्कुल अपने नाम को साबित करते हुए. यहाँ पर किनारा लगता हुआ, गेंद गई है स्लिप के क्षेत्र में, अब जाके कहीं देखने मिली है डॉट गेंद. तो ओवर की हुई है यहाँ पर समाप्ति. ओवर की समाप्ति पे पहले ओवर में आए 16 रन. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिलं षटक नावावर केलेलं आहे कौसा गाव क्रिकेट क्लब या संघाने, आणि 54 धावांचा पाठलाग करताना सुरुवात कशी असायला हवी तीच कुठेतरी पाहायला मिळाली. बघा केलॉगची जाहिरात आहे की सुरुवात सही तो दिन सही, या ठिकाणी एक सुरुवात चांगली झाली दुसऱ्या डावाची टीम कौसागावकडून, पण अजूनही काही बिघडलेलं नाही आहे. रॉयल स्ट्रायकर या संघासाठी जिंकण्यासाठी आपण पाहिलं तर अजूनही गरज आहे 38 धावांची आणि बॉल शिल्लक असणारे 24, त्याचमुळे 9च्याहून जास्तचा हा आस्किंग रेट आहे. त्याचमुळे हे जे दुसरं षटक जे आहे ते जर अचूक दर्जाचं रॉयल स्ट्रायकर संघाने हाताळलं सिद्दीकीजी, तर पुन्हा एकदा उलटफेर होऊ शकतो या डावामध्ये. बिल्कुल 5 ओवर के मैचेस में आपके पास अपॉर्चुनिटीज बहुत ही लिमिटेड होती है, और यहाँ पे एक छक्का या एक विकेट गेम की दशा और दिशा दोनों को बदल सकता है. पहली ओवर में बहुत अच्छी शुरुआत की है, गेंद और बल्ले के अलावा यहाँ पर क्रिकेट माइंड से खेला जाता है मनीष जी. बिल्कुल सभी प्लेयर्स इस बात को जानते हैं, लेकिन इस चीज को, इस परफॉर्मेंस को विक्ट्री में कन्वर्ट करने के लिए आपको प्रॉपर एग्जीक्यूट करना पड़ता है. पहली ओवर में 16 रन बनाए दोनों ही बल्लेबाजों ने, बहुत ही अच्छी पॉजिटिव इंटेंट के साथ की है शुरुआत. इसी फ्लो को कंटिन्यू करना है, लेकिन इस वक्त सामना बड़ा है, चुनौती बड़ी है. नए गेंदबाज आते हुए नजर आ रहे हैं मोहम्मद. मोहम्मद के बॉलिंग एक्शन की बात की जाए तो बिल्कुल आपको वेस्ट इंडीज में 1975-1979 का जो दौर था उस प्रकार के गेंदबाजों की याद दिलाएंगे यहाँ पर मोहम्मद.
16 रन्स ऑन बोर्ड, 16 रन हो चुके हैं बिना किसी नुकसान के। अच्छी शुरुआत टीम कौसागांव क्रिकेट क्लब की, जो बहुत ही अच्छे आगे बढ़ रही है। दोनों बल्लेबाज अच्छा खेल खिला रहे हैं। उमर के ओर से 11 रनों का योगदान मिला और छोटे साथ दे रहा है 5 रनों के साथ। तो एक अच्छी भागीदारी, अच्छी पार्टनरशिप ये दो बल्लेबाजों के बीच। नवीन गोलंदाज वापरला जातोय मोहम्मद। आता मोहम्मद कडून अपेक्षा आहे की कमीत कमी धावा, जास्तीत जास्त विकेट्स, राउंड विकेट। छोटे नेहमीच काहीतरी कलात्मक फटके खेळण्याच्या तयारीत असतात, आणि जसं तुम्ही उल्लेख केला की जास्तीत जास्त उलट दिशेने खेळतात। मला असं जाणवत नाहीये की ते राईट हँडेड बॅटर आहेत, मला असं जाणवतंय की ते डावखुरे फलंदाज आहेत, जे तुम्हाला पाहायला मिळतात मध्ये चॅटमध्ये। बिल्कुल, ये दुविधा सभी के मन में बनी हुई है कि छोटे राइट हैंड में बहुत ही कम भरोसा जताते हैं। लेफ्ट हैंडेड यहां पर इस बीच गेंद गई है, बल्ले का निचला हिस्सा लगाई, गेंद गई हवा में और बहुत ही आसान सा कैच मुकम्मल किया फील्डर अहमद ने। बास जो छोटे की जगह मैदान के बीच में प्रवेश करता हुआ नजर आ रहा है सऊद। सऊद की बात की जाए, आज से 2 महीने पहले मुंब्रा के क्रिकेट की बात की जाए तो ये नाम से सभी लोग अनजान थे, लेकिन पिछले टूर्नामेंट में सऊद ने क्या जबरदस्त दमदार बल्लेबाजी कर अपना लोहा मनवाया है। बिल्कुल, इस नाम की चर्चा मुंब्रा में हर जगह अब चल रही है। सऊद मैन ऑफ द मैच का खिताब जीता था और बहुत ही अच्छी अपने करियर की ये शुरुआत सऊद ने मुंब्रा के इस क्रिकेट में। अब एक बड़े मौके पर, बड़े मंच पर सामना करेंगे गेंदबाज मोहम्मद का बल्लेबाज सऊद। खूप चांगली माहिती तुम्ही देताय की कुठला खेळाडू कधीपासून खेळतोय, कुठे बिलॉंग करतोय, जेणेकरून पूर्ण जगाला कळतंय की त्या खेळाडूचा ट्रॅक रेकॉर्ड काय आहे। खूप महत्वाची बाब आहे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये, या गोष्टीला विशेष महत्व। धावसंख्या बिनबाद 16, वेगवान तेज सर्रार बॉल। जर स्पीडोमीटर या ठिकाणी असता त्याचा काटा वाकला असता, इतक्या वेगानं हा बॉल डिलिव्हर केला गेला होता मोहम्मद ऍट हिज बेस्ट स्पीड। बिल्कुल, मोहम्मद को वही रिस्पॉन्सिबिलिटी दी गई है जो रिस्पॉन्सिबिलिटी उमेर को दी गई थी। बिल्कुल, उमेर का जब सामना होगा मोहम्मद से तो बिल्कुल कहेंगे ना मनीष जी, टेस्ट ऑफ ओन मेडिसिन, डॉक्टर को खुद ही की दवा चकाई जाएगी जब मोहम्मद का सामना करेंगे उमेर। सिर्फ इस बड़ा हिट लगाने की कोशिश, गेंद गई है लॉन्ग ऑफ के क्षेत्र में, वहां पर फील्डर तैनात है। एक ही रन से संतुष्ट होना पड़ेगा 1 रन के साथ। अब स्कोर में हुई फिर बदल, स्कोर जा पहुंचा है 17 रनों पर। चांगला दाखला तुम्ही दिला त्या ठिकाणी, दोन्ही जे खेळाडू आहेत एकमेकांना ओळखतात आणि त्याचमुळे प्रत्येक खेळाडू एका वेगळ्या कलेसाठी ओळखला जातो, त्याचमुळे ती कला तुम्ही जेव्हा जोपासता प्रतिस्पर्धी संघातील खेळाडू देखील तुमच्या घडामोडींवर लक्ष घालत असतो। आणि तोच प्रयत्न आता गोलंदाज मोहम्मद करतोय, कशा पद्धतीने अडवलं जाऊ शकेल, कारण 16 धावा पहिल्या षटकात बनल्या होत्या। धावांना रोक लावण्यासाठी मोहम्मदला बोलवण्यात आला होता, आतापर्यंत रोक लावलाय, फक्त 1 धाव खर्च केलेली आहे। म्हणतात ना की यॉर्कर इज अ ऑप्शन नॉट अ कंपल्शन, पण या यॉर्कर बॉलचा फायदा मोहम्मदला झालाय। जातोय डॉट बॉल, धावसंख्या थांबली आहे 17 वर। बिल्कुल, मोहम्मद ने बखूबी बहुत ही अच्छी तरीके से यहाँ पर इस्तेमाल किया अपनी यॉर्कर डिलीवरी का। यहाँ पर अगर छक्का लगाते हैं तो इमाद हुंडेकर की तरफ से 500 रुपए की इनामी राशि। सिबीच फिर से एक बार तेज तर्रार डिलीवरी, फुल लाइन डिलीवरी थी, बड़ा स्ट्रोक लगाने की कोशिश थी लेकिन तेज से पूरी तरह से बीट हुए बल्लेबाज उमेर। 1 रन जरूर मिलेगा 1 रन के साथ। ओवर की हुई समाप्ति, ओवर की समाप्ति पे स्कोर कार्ड पे स्कोर नजर आता हुआ 18 रन। खूप चांगलं षटक, खूप चांगलं षटक मोहम्मद ने हाताळलं, ज्या ठिकाणी पाहुण्यांचं आगमन झालेलं आहे त्यांची माहिती आता सिद्दीकी सर देतीलच। हमारे बीच में हमारे अर्दिल अजीज मेहमान नाजिम खान भुबेरे साहब का आगमन हुआ है, आपका बहुत बहुत स्वागत है कौसागांव चैंपियंस ट्रॉफी सीजन 2 में। नाजिम खान भुबेरे सर, बिल्कुल यहाँ पर नासिर खान भुबेरे जिनके मार्गदर्शन में इस खूबसूरत टूर्नामेंट को सजाया गया है, उनके छोटे भाई का आगमन हुआ है, आपका बहुत बहुत स्वागत है एक बार फिर से कौसागांव चैंपियंस ट्रॉफी सीजन 2 में। और ओवर की हुई समाप्ति, ओवर की समाप्ति पे स्कोर है 18 और मैच की बात की जाए 54 रनों का लक्ष्य का पीछा करती हुई टीम कौसागांव। और कौसागांव की बात की जाए, पहले ओवर में धड़ाकेदार शुरुआत की थी लेकिन मोहम्मद को कमबैक की रिस्पॉन्सिबिलिटी दी गई और मोहम्मद ने बखूबी अपनी टीम को कमबैक कर दिखाया। यहाँ पर चला जास्त वेळ आपल्याकडे नाही आहे, जी सूचना आम्ही पहिल्या डावात करतोय ती सूचना आम्ही प्रत्येक डावात करणार आहोत 25 मिनिटं, म्हणजे 25 मिनिटं, कारण आम्हाला आजचा संध्याकाळचा सामना 5:30 अगोदर संपन्न करायचा आहे, तशी प्रतिज्ञा आम्ही घेतली आहे आणि तुम्ही देखील तसंच वर्तन केलं अशी अपेक्षा। 2 षटकाचा खेळ संपतोय, धावसंख्या 18 आणि जिंकण्यासाठी अजूनही 36 धावांची गरज आहे। बॉल शिल्लक असतील 18 balls 36 runs इक्वल टू विन टीम कौसागांव क्रिकेट क्लब। नवीन षटक हाताळण्यासाठी सूरजला बोलवण्यात आलेलं आहे, एक सूर्य
कुठेतरी ढगांच्या मागे लपलेला आहे आणि मैदानाच्या आतमध्ये एक सूरज नावाचा गोलंदाज येतोय आपल्या संघाची कास धरण्यासाठी, आपल्या संघाला वर घेण्यासाठी. आता सौच्या वतीनं एका धावेचं योगदान आलं. युमरचं स्ट्राईक रेट सिद्दीकीजी खूप महत्वाचा ठरणार आहे या डावामध्ये. 200 स्ट्राईक रेटने खेळतोय, 6 बॉल्समध्ये 12 बनवल्यात. उमर जर टिकला तर मात्र नक्कीच जिंकण्याच्या उंबरठ्यावर पोहोचू शकेल कौसा गाव क्रिकेट क्लब हा संघ. बिल्कुल, यहाँ पर एक तरफ से उमेर डटे और दूसरी तरफ से है मोहम्मद. तो मैं कहूंगा ये उमेर वर्सेस मोहम्मद का एक सामना हो गया है. मोहम्मद को अपनी टीम की रिस्पॉन्सिबिलिटी दी गई है जीत दिलाने के लिए, और यहाँ पर उमेर अभी भी डटे जीत और हार के बीच में डिफरेंस क्रिएट करते हुए. उमेर 6 गेंदों पे अब तक 12 गेंदों की धुआंधार पारी खेली है. तो उमेर के बल्ले से अगर रन निकलता है तो जरूर इस मैच में, इस टीम में कौसा गांव चैंपियंस ट्रॉफी जरूर इस मैच को जीतेगा. यावेळेस बॉल हवेत होता काही कळण्यासाठी, अपील मध्ये फक्त उत्साह पाहायला मिळाला. बॉल गेला होता यष्टिरक्षकाच्या दिशेनं. उमेरच्या वतीनं पुन्हा एकदा तो प्रतिकार पाहायला मिळाला, पण प्रतिकार फक्त प्रतिकार राहिला, त्याला रिझल्ट मिळाला नाहीये. रिव्हर्स हिट करण्याचा प्रयत्न नक्कीच झाला होता, आयडियली चांगली बॉडी पोझिशन मेंटेन केली होती, पण बॉलचा वेग ओळखता आला नाहीये. त्याचमुळे जातो हा डॉट बॉल. तिसऱ्या षटकातला पहिला धावसंख्या थांबले 18 वर. बहुत ही खूबसूरत गेंदबाज का बॉलिंग एक्शन है. अगर यहाँ पर एग्जीक्यूशन की बात की जाए मनीष जी, अगर आपका बॉलिंग एक्शन सिंपल होता है और अच्छा होता है, खूबसूरत होता है, तो आपको एग्जीक्यूशन करने में उतनी आसानी होती है. आपने देखा होगा इंटरनेशनल क्रिकेट में जसप्रीत बुमराह बड़ी आसानी के साथ यॉर्कर डिलीवरी करते हैं. उनका एक्शन का बहुत बड़ा महत्व है उस तरह की डिलीवरी का एग्जीक्यूशन करने में. तो सूरज की मैं प्रशंसा करना चाहूंगा, बहुत ही खूबसूरत उनका गेंदबाजी का एक्शन, और अब तक पूरी तरह से बांध के रखा है दोनों बल्लेबाजों के बल्ले को. 20 धावा झाल्यात, 20 रन हो चुके एक विकेट के नुकसान पर. सूरज बॉलिंग ट्रैक पर और विकेट फुललिंगचा बॉल ड्राइव करायचा होता आउटसाइड एज, बॉल बॅकवर्ड पॉइंटला. सहजतेने ती एकदा पूर्ण केली, कुठलीच घाई गडबड केली जात नाही, कारण म्हणतात ना की बचेंगे तो और भी लढेंगे. त्याचमुळे आता हे तिसरं षटक आरामात खेळण्याचा प्रयत्न केला जातोय कौसागाव टीम कडून. धावसंख्या पोहोचते 1 गडी बाद 21 धावा. बिल्कुल, यही जो कमबैक है मनीष जी, यहाँ पर दर्शक मैच में छक्के चौके के अलावा कमबैक देखने आते हैं. यहाँ पर इस प्रकार का जब कमबैक देखने मिलता है, पहली ओवर में एक धड़ाकेदार शुरुआत हुई थी, लेकिन उसके बाद जो गेंदबाजों ने कमबैक किए, मैं प्रशंसा करना चाहूंगा टीम स्ट्राइकर्स की. बहुत ही अच्छा कमबैक किया. इसी बीच स्ट्रोक निकला है मिड विकेट के क्षेत्र में, फील्डर तैनात थे लेकिन गेंद निकल गई दर्रार में से होती हुई फरार, रन मिले हैं 4. रडून झोपायचं की आज उद्यासाठी लढून झोपायचं हे तुमच्या कामगिरीवर अवलंबून आहे. आणि या ठिकाणी आता हा चौकार खूप काही सांगून गेलेला आहे की आम्ही सुद्धा या शर्यतेमध्ये अग्रेसर येण्याचा प्रयत्न करतोय. एक गडी बाद धावसंख्या जाऊन पोहोचते आता 25 या आकड्यावर, आणि तो वेग जो अपेक्षित होता तो वेग मिळालाय. सौच्या वतीनं हा चौकार खेचला गेलाय. बॉलिंग ट्रॅकवर सूरज तयार वर द विकेट. फुललिंगचा बॉल ड्राइव्ह केलाय, क्षेत्ररक्षक आहे एक्स्ट्रा कव्हरला, डीप मधून पुढे येईल तोपर्यंत एका धावेला 2 धावात बदललं जाईल. तुम्ही इतकं कॅज्युअल राहू शकत नाही, कारण आता प्रतिस्पर्धी संघातील फलंदाज तुमच्या प्रत्येक चुकांवर फायदा उचलण्याच्या तयारीत असताना मात्र तुम्हाला थोडं चपळ राहावं लागेल. क्षेत्ररक्षण थोडंसं सुमार दर्जाचं पाहायला मिळालं. धावसंख्या 1 गडी बाद 27, 27 रन 1 विकेट के नुकसान पर. दोन लाडके शिष्य आमचे या ठिकाणी अप्रतिम कॉमेंट्री करत आहेत, आणि दोघांचीही कॉमेंट्री आम्ही 128 व्हॉट्सअप ग्रुपला आता विथ फोटोग्राफ पाठवलं आहे, जेणेकरून यांची कॉमेंट्री पोहोचू दे लोकांपर्यंत. धन्यवाद. आणि पंच हैरी यांचा तो उलटा इशारा, षटकार दाखवण्याचा तुम्ही नेहमीच पंचांचे 2 हात वर पाहता, पण पंच हैरी ज्या ठिकाणी असतात त्यांचे 2 पाय वर पाहायला मिळतील. पंच हैरी यांचा आगळा वेगळा षटकार दाखवण्याचा हा खूप चांगला सल्ला इशारा. धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 1 गडी बाद 33 धावा. 33 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. 33 रन 1 विकेट के नुकसान पर 3 ओव्हर की समाप्ती. गायक आहे ना, अप्रतिम गाणे म्हणतोय, ग्रेट ग्रेट. प्रत्येक घडामोडीवर बाळासुब्रमण्यम अय्यर सरांचं लक्ष असते सर्व क्षेत्रात.
धावांची गरज आहे. 12 गेंदों में 21 रनों की जरूरत टीम कौसा गाव क्रिकेट टीम को. कैन बी कैनॉट बी डिपेंड ऑन युअर गेम प्ले. पाहूया अटॅकने कशा पद्धतीने या चौथ्या षटकाचा समाचार दोन्ही संघांच्या वतीने घेतला जातोय. हे षटक सिद्दीकीजी खूप महत्वाचं असणार आहे. शेवटच्या षटकावर दडपण आपल्या संघावर ओढावून घ्यायचं नसेल, या चौथ्या षटकावर सर्वोत्तम कामगिरी करावी लागेल. बिल्कुल, छक्के पे 500 रुपए की इनामी राशि मतीन की तरफ से. और मैंने मनीष जी पहले ही कहा था ना, ये मैच में कौन सी टीम जीतेगी इसका फैसला करेंगे, इस टीम के लिए उमर और उस टीम के लिए मोहम्मद. तो एक बहुत ही अच्छा कॉन्टेस्ट, एक छोटा सा मिनी बैटल देखने मिला है, एक छोटा सा मिनी जंग देखने मिलेगा. जो इस जंग को जीत जाएगा, मोहम्मद हो या उमर हो, वो टीम इस मैच को जीत जाएगी. बहुत ही अच्छा बैटल होने वाला है. यहाँ पर मैन इन फॉर्म पूरी तरह से लय में नजर आते हुए मोहम्मद, और दूसरी तरह से बल्लेबाजी में पूरी तरह से लय में नजर आते हुए उमर. तो मोहम्मद का सामना करेंगे उमर जोगिलकर. चांगली माहिती तुम्ही दिली की दोन्ही फलंदाज आणि एक गोलंदाज यांच्या दरम्यान ही चुरस पाहायला मिळणार आहे. उमरचा खूप चांगला प्रतिकार आतापर्यंत आपण पाहिला, आणि तो प्रतिकार थांबण्याचं नाव घेत नाहीये. ऑन साइड ला ऑन ड्राइव्ह करताना बॉलला पटवलंय लॉन्ग ऑन ला. एका धावेला दोन धावात बदलायचं होतं, पण मात्र कुठेतरी विकेट जाण्याची रिस्क होती. रिस्क स्वीकारली नाही, फक्त मी इथे एक धाव. धावसंख्या पोहोचते 34 वर. जिंकण्यासाठी 11 बॉल्स 20 धावांची गरज. बिल्कुल, यहाँ पर मैं प्रशंसा करना चाहूंगा बल्लेबाज साउद की. मैंने पहले ही कहा था जैसे ग्राउंड के बीच में इन्होंने प्रवेश किया था कि ये एक ऐसा नाम था जो टेनिस क्रिकेट मुंब्रा के इतिहास में नाम जुड़ा नहीं था. ऐड कर लीजिए एक और सक्सेसफुल क्रिकेटर का नाम मुंब्रा की लिस्ट में, साउद है बल्लेबाज का नाम. बहुत ही अच्छा अब तक प्रभावित किया अपने बल्लेबाजी से. इसी बीच मोहम्मद की तेज तर्रार डिलीवरी. कहते हैं ना कुछ गेंदबाज होते हैं जो कटर्स डिलीवरी पे भरोसा करते हैं, लेकिन ये एक ऐसा गेंदबाज है जो सिर्फ और सिर्फ शियर पेस पे भरोसा करता है. ट्रेस ऑफ ए बुलेट की गेंदबाजी. मुंब्रा स्टेशन वरून एक्सप्रेस ट्रेन वेगानं निघून जावी तितक्या वेगानं तो बॉल डिलिव्हर केला जातोय मोहम्मदच्या वतीनं, आणि प्रत्येक बॉल गणित त्याचा वेग वाढत चाललाय. धावसंख्येत थांबले 34 आकड्यावर. इकॉनॉमिकल बॉलिंग आतापर्यंत मोहम्मदची. फुललेनचा बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॉल बॅटची एज घेऊन पोहोचतोय शॉर्ट कव्हर झोन मध्ये मिळते. एक धाव एका धावेची वाढ, धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 35 आकड्यावर. टीम गोल्डन बॉयज और टीम इराकी टायगर्स, अगर आप तक ये मेरी आवाज पहुंच पा रही है तो आप दोनों ही कप्तानों को टॉस बॉक्स में जल्द से आकर रिपोर्ट करना है. बिल्कुल समय की कमी है, आज के दिन 7 मैचेस खेले जाने वाले, समय की कमी है. और गोल्डन बॉयज के कप्तान और टीम इराकी टाइगर्स के कप्तान जल्द से जल्द आकर आपको टॉस बॉक्स में संपर्क साधना है कमिटी से. बोले तैयार मोहम्मद. क्रॉस बैटेड स्ट्रोक, पायांची स्ट्राइड मोठी केली, खेळला मिडविकेटला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बॉलवर पोहोचतोय, एक चांगला कॅरी करतोय, थ्रो लाजवाब आहे. एका फलंदाजाला परतीचा प्रवास करावा लागेल, आणि मला असं वाटतं साऊथ की साऊथ आपल्या विकेटचं समर्पण करतोय, आणि हा दुसरा धक्का बसतोय कौसागाव क्रिकेट क्लब. ते नेक्स्ट मॅचचा टॉस मतीन मुकरी आणि समीर हुंडेकर यांच्या शुभ असे केला जाईल टॉस. तर मतीन आणि आमच्या भाईजनला रिक्वेस्ट आहे आपण या, आणि दोन्ही कॅप्टन हा लास्ट अँड ऑफिशियल कॉल आहे. जर कॅप्टन उपस्थित नसतील तर सामना फक्त 4 षटकांचाच खेळला जाईल, आणि जो उशीर राहील त्याला पेनल्टीचा सामना करावा लागेल. चला धावसंख्या झाले एक गड़ी बाद 35 रन हो चुके एक विकेट के नुकसान पर. दोनों ही टीम को यहां पर ऑफिशियल वार्निंग दी जा रही है कि अगर जो भी कैप्टन टॉस के लिए अवेलेबल नहीं होंगे, बिल्कुल आपको 2 रन की पेनल्टी दी जाएगी. अगर दोनों ही कैप्टन उपलब्ध नहीं होते तो 4 ओवर का मैच होगा. बिल्कुल, तो आपको नॉकआउट के मैचेस है. यहां पर 1 ओवर अगर मैच में कम होगा तो बहुत ही ज्यादा प्रभाव पड़ेगा गेम पर. तो ध्यान देना है, समय का यहां पर रिस्पेक्ट करना है. समय की कमी है, 7 मैचेस खेले जाने वाले आज के दिन में. तो दोनों ही टीम से रिक्वेस्ट है, टीम गोल्डन बॉयज एंड टीम इराकी टाइगर्स दोनों ही कप्तानों को टॉस बॉक्स में आगे कमिटी से संपर्क साधना है. इसी बीच अब एक बार मैदान के बीच में एंट्री करते हुए नजर आ रहे बल्लेबाज फैसल. फैसल का सामना करेंगे मोहम्मद. मोहम्मद की बात की जाए 4 गेंदों में मात्र 2 रन खर्च किए अब तक मनीष जी. मोहम्मद याने मात्र आपला डंका पिटला या सामन्यामध्ये. चला गोल्डन बॉयज के कॅप्टन आ चुके इराकी बॉयज के कॅप्टन, इराकी टायगर्स के कॅप्टन, आप जल्द से जल्द कमिटी बॉक्स में आइए और हेल्स 2 रनों की पेनल्टी दी जाएगी. खेळायचं होतं इन फ्रंट ऑफ द विकेट, यष्टरक्षक बीट होतोय, शॉर्ट अपॉइंटमेंटचा शतरक्षक बीट होतोय. अशा वेळेला तुम्ही चुका करू शकत नाही. प्रत्येक बॉल तुम्हाला योग्य त्या पद्धतीने आपल्या संघाच्या नावावर करण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. ही मिळते एक धाव, धावसंख्या पोहोचते 37 आकड्यावर. जिंकण्यासाठी अजूनही 17 धावांची गरज, 17 रनों की जरूरत अभी भी है. और गेंदे शेषे सिर्फ 7 गेंदे 17 रन.
बिल्कुल, हर एक गेंद का एक अलग ही महत्व होता है, लेकिन इस गेंद का बहुत ही ज्यादा महत्व है इस टूर्नामेंट के नतीजे में। मोहम्मद और उमेर का इस मैच में एक आखिरी बार आमना सामना। इस गेंद पर अगर छक्का लगाते हैं मैच की दशा और दिशा दोनों बदल सकते हैं। उमेर और आखिरी बार सामना करेंगे मोहम्मद का बल्लेबाज उमेर। सला इराकी टाइगर्स के कैप्टन को जल्द से जल्द आना है, लास्ट ऑफिशियल कॉल फ्रॉम कमिटी टीम। दरम्यान हा षटकार जातोय आणि इमाद यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस सुद्धा फलंदाजाला मिळेल, राईट। चला लास्ट ऑफिशियल कॉल, आउट झालं त्या ठिकाणी फलंदाज बाद झाले, सॉरी आम्ही टीमला कॉल देतोय। बघा इराकी टायगर्स आपको लास्ट ऑफिशियल कॉल आहे, आपको जल्द से जल्द रिपोर्ट करना है। कमिटी मेंबर्स के ओर से बार बार सूचना आ रही है, हम आपके पास वो पहुंचा रही है। चलो टॉस कीजिए आप, प्लीज टॉस कीजिए। दरम्यान फलंदाज झेलचीच्या स्वरूपात बाद झालाय, प्रयत्न चांगला होता, एलिव्हेशन जास्त, डिस्टन्स कमी, आणि त्याचमुळे एका महत्वपूर्ण फलंदाजाला मुकावं लागते फलंदाजीसाठी, आणि हा प्रमुख फलंदाज असेल। आणि आता मात्र थोडीशी बिकट अवस्था नक्कीच पाहायला मिळते कौसा गाव क्रिकेट क्लबची। बिल्कुल, टीम स्ट्राइकर्स के लिए यहाँ पर रिस्पॉन्सिबिलिटी दी गई थी, कांधों पर बड़ी रिस्पॉन्सिबिलिटी दी गई थी मोहम्मद को। और इस वक्त जब 12 गेंदों पे 19 रनों की दरकार थी, उस वक्त मोहम्मद आता है, 2 रन का ओवर करता है, अपनी टीम को मैच जीत की तरफ एक नहीं 2 कदम बढ़ाकर यहाँ पर लौटे मोहम्मद। बहुत ही अच्छी गेंदबाजी करके लौटे मोहम्मद, मात्र 2 रन खर्च किए, और किस वक्त खर्च किए, जब 12 गेंदों पे 19 रनों की जरूरत थी। इस वक्त आखिरी ओवर की रिस्पॉन्सिबिलिटी दी गई है एक एक्सपीरियंस खिलाड़ी मोहम्मद के बड़े भाई अहमद को, और नए बल्लेबाज मैदान के बीच में प्रवेश करते हुए नजर आ रहे फहीम। तो फैसल और फहीम की जोड़ी, इनके कांधों पर रहेगी रिस्पॉन्सिबिलिटी, आखिरी 6 गेंदे जीत के लिए चाहिए 17 रन। तुम्ही किती मोठ्या संकटात आहात त्यापेक्षा त्या संकटाला तुम्ही सामोरं कसं जाताय त्या गोष्टीला महत्व आहे। धावसंख्या झालेले 37 जिंकण्यासाठी सहा बॉल्स मध्ये विजयासाठी आवश्यक आहे 17 धावा। आमचे पाटील स्कोरर सांगतायत, कौसागावचे उत्कृष्ट एकदम टिप टॉप असे स्कोरर मिस्टर जयेश पाटील तुम्हाला पाहायला मिळतात। आणि सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं होतं मिस्टर निहाल म्हात्रे यांना, उत्कृष्ट दर्जाचं धावसंख्या लेखन, अचूक अशी माहिती आम्हाला मिळते। आता फैजल स्ट्राईकवर आहे, फहीम नॉन स्ट्राईक एंडला, अहमद बॉलिंग ट्रॅकवर आहे, अहमदला डिफेंड करायचे आहेत। 17 धावा 6 बॉल्स मध्ये पहिला बॉल, अगर यहाँ पर छक्का लगाते हैं तो समीर हुंडेकर की तरफ से 500 रुपए की इनामी राशि। मनीष जी, यहाँ पर अगर फहीम छक्का लगाएंगे, मैं जरूर दावा करूंगा इस बात का, इस टूर्नामेंट का सबसे बड़ा छक्का होगा, क्योंकि फहीम जिस प्रकार के छक्के लगाने के लिए जाने जाते हैं, बिल्कुल छक्के नहीं, अट्ठे नहीं, आउट ऑफ द पार्क स्ट्रोक्स खेलने के लिए जाने जाते हैं फहीम। काफी अरसे बाद क्रिकेट में आज वापसी हुई है, लेकिन अगर छक्का लगेगा तो जरूर इस बात का मैं दावा करना चाहूंगा कॉम्बॉक्स के माध्यम से, इस टूर्नामेंट का सबसे बड़ा छक्का लगाने की ताकत रखते हैं फहीम। भाऊया, ते तर फक्त आख्यायिका राहिलेली आहे, तो तुमचा आमचा समज आहे, पण मैदानाच्या आतमध्ये इम्प्लिमेंटेशन झालं तरच मात्र तो फायदा होऊ शकेल। आता बॉल शिल्लक आहेत 5, आणि 5 बॉल्स मध्ये 16 धावांची गरज आहे। फहीम तुम्हाला स्ट्राईकवर पाहायला मिळतोय, बॉलिंग ट्रॅकवर असेल अहमद, जास्त मोठा रनअप नाही आहे, पण मात्र खांद्याचा परिपक्व वापर आतापर्यंत अहमदने केलेला आहे। स्ट्राईकवर आता एक धडधाकड चरयष्टीचा फलंदाज फहीम पाहायला मिळतोय। दुसरा बॉल, ओवर पिच बॉल होता, पुढ्यात ठेवण्यात आला होता बॉलला, 2 फलंदाज एकाच एंडला आहे, एका फलंदाजाला परतीचा प्रवास करावा लागणार आहे। और इसके बाद का जो मैच होगा दोनों ही विनिंग टीम के बीच में होगा, राउंड 2 होगा, तो दोनों ही टीम का 4 ओवर का मैच होगा। तो टीम किस्मत बैग आपको रेडी रहना है, और जो भी इस टीम का मैच जीतती है, यस किस्मत बैग के कप्तान, आपको टॉस बॉक्स में आकर रिपोर्ट करना है। 4 ओवर का मैच होगा, बिल्कुल ऑफिशियल आपको सूचना दी जा रही है कि ये मैच खेला जाएगा 4 ओवर का, मात्र 4 ओवर का। जो भी टीम इस मैच को जीतती है वो टीम भिड़ेगी टीम किस्मत बैक से, और 4 ओवर का होगा मैच राउंड नंबर 2 के लिए। चला आपण जाऊया आता चालू असलेल्या सामन्याच्या दिशेनं। नवीन फलंदाज येतोय 6व्या क्रमांकावर, आला तसा गेला म्हणजेच फहीमला जास्त काही करता आलं नाहीये, पण मात्र नवीन फलंदाज आला होता वर्तेश, तो सुद्धा आल्या पावली गेलेला आहे। चला टॉससाठी आपण सिद्दीकी यांना विनंती करतोय, आपण पोहोचा टॉस बॉक्स मध्ये, पुढच्या सामन्याचा लगेच नाणेफेकीचा कौल करूया, जो सामना 4 षटकांचा असणार आहे अशी ऑफिशियल माहिती आम्ही टॉस करण्या अगोदरच दोन्ही संघांपर्यंत पुरवित आहोत।
चला किस्मत बेग चे सोहेल यांना विनंती करतो की आपण यायचे टॉस बॉक्सच्या दिशेनं. किस्मत बेग चे सोहेल यांनी यायचे आमच्या टॉस बॉक्सच्या दिशेनं. अहमदने एक चांगली गोलंदाजी केली पण त्या मागोमाग आता मोहम्मद आणि अहमद या दोघांची कामगिरी या शेवटच्या टप्प्यावर खूप लक्षणीय राहिली, वेध देणारी राहिली, वेध घेणारी राहिली. विजयाचा वेध घेतला जातोय का रॉयल स्ट्रायकर्स या संघाकडून पाहूया. तुर्तास अजूनही संधी आहे, स्ट्रायकर तुम्हाला पाहायला मिळेल. फलंदाज हशीम, हशीम यावेळेस फोर्स करण्याचा प्रयत्न करतोय. इनसाइड एज बॉल पोहोचते मिड विकेट झोन मध्ये क्षेत्ररक्षक, त्या ठिकाणी स्क्वेअर लेगचा पोहोचेल. दोन धावांचा प्रयत्न धोकादायक ठरू शकेल, थ्रो चांगला होता. धावची अपील, अभय पाटोळे यांचा आउटचा इशारा, फलंदाज होतोय बाद, विकेट डाऊन. तर प्रत्येकाला व्हॉट्सअपवर पोहोचलं असेल जे संघ आज खेळणार आहे त्या प्रत्येकाने, मात्र आपण या मैदानात आला तर लगेचच कमेंट्री बॉक्सशी रिपोर्ट करायचा आहे जेणेकरून आम्हाला वेळापत्रक योग्य त्या वेळी स्टार्ट करण्यासाठी सहकार्य मिळेल. मी सर्व संघांना विनंती करतो, मी सभी टीमों से निवेदन करना चाहता हूं, जो टीमें आज खेलने वाले आप जैसे ही इस मैदान पे आते आपका रिपोर्ट होना जरूरी है. कमेंट्री बॉक्स में आपको रिपोर्ट करना है, अनिवार्य है, ताकि आज का जो टाइम टेबल है हमें अच्छे से शेड्यूल करने का वक्त मिले. धावसंख्या झालेली आहे 40, धावा जिंकण्यासाठी 14 ची गरज. चला बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार होतोय, चला जास्त वेळ घेऊ नका, ज्यादा वक्त ना ले. नम्र निवेदन कमिटी मेंबर्स की ओर से, आज वेळापत्रक 5:30 च्या अगोदर पूर्ण करण्याच्या उद्देशाने आम्ही ही घाई करतो, जेणेकरून आज ढगाळ वातावरण आहे, संध्याकाळच्या सत्रामध्ये थोडस कठीण जाईल तुम्हाला क्रिकेट खेळण्यासाठी. त्याचमुळे 5:30 च्या अगोदर कसं आजचं वेळापत्रक पूर्ण करता येईल त्याच उद्देशाने आम्ही घाई करतोय, जेणेकरून एका मोठ्या टुर्नामेंट मध्ये तुम्ही खेळताय आणि मोठ्या टुर्नामेंट मध्ये खेळताना तुमचा खेळ करण्यासाठी पूरक वेळ मिळावा हाच मानस आमचा आहे. चला जास्त वेळ घेऊ नका, बॉलिंग ट्रॅकवर अहमद तयार. फोर्स केलाय बॉलला क्षेत्ररक्षक, लॉंग ऑनला वन बाउन्स घेऊन बॉल जातोय, लॉंग ऑन सीमा राशा पार, मिळतील धावा 4. हा धमाकेदार चॅम्पियन्स ट्रॉफी चौकार. थँक्यू. चला एक बॉल बाकी आहे, धावसंख्या 45 झाली राईट, आणि आता एका बॉलमध्ये विजयासाठी 9 धावांची गरज आहे. 1 ball 9 runs रिक्वायर्ड टू विन. आता मात्र नियतीची 7 जर मिळाली कौसागाव क्रिकेट क्लबला तरच मात्र विजय होऊ शकतोय. पण म्हणतात ना की कुठलीही गोष्ट विजयी होण्याच्याच उद्देशाने हाती घ्यायची नसते तर ती पूर्ण करून घेण्याच्या उद्देशाने हाती घ्यायची असते, आणि तो पूर्ण करण्याचा प्रयत्न कौसागाव क्रिकेट क्लबचा फलंदाज कसा करतो पाहूया. धावसंख्या 45. फुललेनचा बॉल होता, खेळायचा प्रयत्न, इन फ्रंट ऑफ द विकेट, कनेक्शन व्यवस्थित होत नाहीये, बाद होऊन परतीचा प्रवास करतोय, आणि अशा पद्धतीनं या चुरशीच्या सामन्यामध्ये विजय होतोय रॉयल स्ट्रायकर हा संघ. विजय संघाचा अभिनंदन. रॉयल स्ट्रायकर आपके कॅप्टन को आना है, हमारे टॉस बॉक्स में टॉस किया जाएगा, आणि मैंने तो